आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची। त्यासाठी येथे मी दोन बटाटे घेतलेत, ते कट केलेले आहेत, त्याच्यावरची साल काढलेली आहेत, पाण्यात भिजत ठेवलेत म्हणजे ते काळपट होणार नाही। बटाट्याच्या रस्सा भाजीसाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया। येथे मी एक मोठा टोमॅटो घेतलाय कट करून, लसूण पाकळ्या घेतल्यात 5-6, कढीपत्ता, कोथिंबीर, दोन कांदे घेतलेत मीडियम आकाराचे ते पण कट केलेले आहेत, आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे। अगोदर आपण मसाला भाजून घेऊया। 2 चमचे बेसन पीठ, 2 मिनिटे आपण हे भाजून घेणार आहोत। झालेले आहेत, बेसन पीठ छान भाजलेलं आहे। 1/2 चमचा तेल ओतलेलं आहे। आता आपण कांदा भाजून घेऊया। पाच मिनिटे झालेले आहेत, कांदा छान परतलेला आहे। आता आपण कांद्यामध्ये 2 मीडियम आकाराचे टोमॅटो पण भाजून घेणार आहोत। लसूण, टोमॅटो पण छान 9 होईपर्यंत परतलेला आहे। आता हा मसाला आपण थंड व्हायला ठेवूया, नंतर मिक्सरमध्ये आपण याची पेस्ट करून घेणार आहोत। मसाला थंड झालेला आहे, आता आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। ज्या कढईत आपण मसाला भाजलेला आहे त्याच कढईत आपण भाजी बनवणार आहोत। 4 चमचे तेल ओतलेलं आहे, तेल छान गरम झालेलं आहे। 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, कढीपत्ता, आपण मिक्सरमध्ये जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो टाकणार आहोत। मिक्स करूया। 2 मिनिटे मसाला आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत। 2 मिनिटे झालेले आहेत, मसाला आपला छान परतलेला आहे। आता आपण मसाले टाकूया। 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 चमचे आपण बेसन पीठ भाजलेलं ते पण टाकूया। बेसन पिठामुळे आपल्या भाजीला घट्टपणा येतो आणि चव पण खूप छान येते। मिक्स करूया। आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत। मी बटाटे असे पाण्यात भिजत ठेवलेले, साल काढून म्हणजे ते काळपट पडत नाही। मिक्स करूया। बटाटा शिजण्यासाठी मी 1 ग्लास पाणी ओतते। तुम्हाला कशी भाजी पातळ पाहिजे, घट्टसर पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करू शकता। आणखीन मी 1/2 ग्लास पाणी ओतते। मी 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे। कसुरी मेथी आपण जरा अशी क्रश करून टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो। गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपण 7 मिनिटे भाजी शिजून घेणार आहोत। झाकण ठेवते। 7 मिनिटे झालेले आहेत, भाजी छान उकळलेली आहे। आपण चेक करूया बटाटा शिजलाय का नाही ते। थोडासा कमी येत, आपण आणखीन 2 मिनिटे बटाटा शिजून घेणार आहोत। झाकण ठेवते। 2-3 मिनिटे झालेले आहेत, झाकण काढते। आता आपण चेक करूया बटाटा शिजलाय का नाही ते। पाहू शकता बटाटा पण व्यवस्थित शिजलेला आहे, भाजी पण छान घट्टसर झालेली आहे। गॅस बंद करूया। भाजीच्या वरती बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया। अशा प्रकारे आपली बटाट्याची झणझणीत अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे। आता आपण एका बाउल मध्ये सर्व करूया। बटाट्याची रस्सा भाजी पटकन होणारी आहे
आणि कधी भाजीला जर काय करायचं सुचत नसेल नक्की ही बटाट्याची भाजी करा। आणि ही बटाट्याची रस्सा भाजी खूप कमी वेळेत पण होते, तसेच ही बटाट्याची रस्सा भाजी बाजरीच्या भाकरी सोबत खायला खूप छान लागते। तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा बटाट्याची रस्सा भाजी कशी झाली ते। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।